नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. महाराष्ट्र अनलिमिटेड या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहणार आहोत हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी रंग हमारे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस. सोमय्या प्रकरणाचे पडसाद आजही अधिवेशनात उमटण्याची शक्यता. मुंबईत महायुतीची बैठक संपन्न. महायुती सरकारचा कारभार एकमतानं चालवण्याबाबत समितीमध्ये चर्चा. अजित पवारांसह प्रफुल्ल पटेलांनी एनडीए बैठकीनंतर पंतप्रधान मोदी, नड्डा आणि अमित शहांची घेतली भेट. राज्यातील राजकारणावर चर्चा झाल्याची माहिती. पुणे, सातारा, रायगड आणि ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा, तर मुंबई आणि परिसरातही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता. सप्तशृंगी घाट रस्ता आज सकाळी 9:30 ते संध्याकाळी 4 पर्यंत राहणार बंद. भाविकांना या काळात गडावर न येण्याचं प्रशासनाचं आवाहन. राज्यात 72 लाख शेतकऱ्यांनी काढला 1 रुपया भरून पीक विमा. योजनेत सहभागी होण्यासाठी उरले 13 दिवस. महाराष्ट्रात जवळपास 2.5 लाख शासकीय पद रिक्त. मागील 30 महिन्यांपासून एकही रिक्त पद भरलं नाही. आणि पुण्यातून 2 मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांना अटक. रात्रीच्या गस्ती दरम्यान पकडलं दोन्ही दहशतवाद्यांना. एनआयएनं ठेवलं होतं दोघांवर 5 लाखांचं बक्षीस.